भंडारा जिल्ह्यात 303 ग्रामपंचायतीकरिता निवडणूक मतदान पार पडले असून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा आज त्यांच्या मूळ गावी सुकडी येथे स्वपत्नीक मतदान केले. तसेच थेट जनतेतून सरपंच निवडून दिल्यावर त्यांनी आक्षेप नोंदवित भारतीय जनता पक्ष ग्रामीण भागातील लोकशाहीला छेद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील नाना पटोलेंनी केला. खरं तर सरपंचाची निवड थेट याच विषयावर आमचा आक्षेप होता. पण पाहिलं की हा कायदा जो आणला गेलेला आहे भारतीय जनता पार्टीने ग्रामीण भागातल्या लोकशाहीला छेद लावण्याचा एक प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे. याला जवळपास 2.5 ते 3 वर्ष सरपंचावर अविश्वास आणला जाणार नाही. माननीय सदस्यांचं ग्रामपंचायतीचं त्याच्यात किती मत घेतलं जाईल की नाही जाईल ही संशयही आहे. आखरी लोकशाही टिकवायची असेल तर जनमतातला आधार त्याच्यामध्ये असला पाहिजे. पण थेट ग्रामपंचायतीचा सरपंच पदाच्या निवडणुका घेऊन भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या व्यवस्थेला छेद लावते असा प्रयत्न आपण पाहतो आहे की अनेक गावात आता सरपंच पदाच्या निवडीमध्ये पाहतो आहे की जी मानसिकता त्यामध्ये निर्माण झालेली आहे ती घातक ठरू शकतं असं आमचं जेव्हा हा कायदा विधानमंडळात आला त्यावेळेसही आम्ही याचा विरोध केला आणि त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये जे शिंदे गट आहे आर्थिक ताकद आणि आर्थिक ताकदीच्या भरोशावर आणि सत्तेच्या भरोशावर लोकांना विकत घेतो आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांकडून जेव्हा येतं तर हे चुकीचं आहे. त्या याचे निकाल येतील तर ह्या समस्यानं आणि गावातला एकोपा कायम राहून ह्या निवडणुका व्हाव्यात अशा सदिच्छा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या ठिकाणी मी देतो. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज भंडारा.